नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. येणाऱ्या काळात अहमदनगर शहरातील MIDC क्षेत्राला पोषक वातावरण निर्माण करून कामगारांचे मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम भैया जगताप यांनी दिले आहे. उद्योजक व कामगारांच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. त्यांचा कामाचा एवढा धडाका वाढला म्हणजे आम्हाला पूर्वीचा अनुभव असा आहे काही गोष्टींमध्ये की कुणाकडे आपलं काम असेल तर त्यांच्याकडे आपण जर जाण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तींना वेळ नसतो बऱ्याच वेळा, किंवा त्यांचे काही एंगेजमेंट्सही असतात असं आपण कोणाला दोषही देऊ शकत नाही. परंतु संग्राम भैया गेले 5 वर्ष केव्हा तरी त्यांचा फोन येऊन आपल्याला काहीतरी तुमच्या काय अडचणी आहेत का, काही असेल तर सांगा, मी कोणत्याही पक्षात असू द्या, तुमचं काम होण्याशी मतलब एवढा कॉन्फिडन्सनी सांगणारा आमदार आणि खरोखर त्या प्रकारे काम करून घेणारा आमदार अशा प्रकारे त्यांची ओळख आहे. आपण आता ऐकलेलंच आहे त्यांचे किस्से किती आहेत ते. आणि असं झालेलं आहे की आपण म्हणतो सभी दर्द की एकही दवा अशा प्रकारे त्यांचं काम आहे. कोणताही प्रॉब्लेम आला संगम भाईंकडे सांगितलं, मग तो गव्हर्नमेंट लेवलचा असू लोकल लेवलचा असू अजून कोणाकडनं अपप्रवृत्तीपासून होणारा त्रास असू या सगळ्याच बाबतीमध्ये असं केव्हाही झालं नाही. काहीतरी प्रॉब्लेम आला आणि आमच्या समोर दुसरं नाव आलं, सगळ्यांकडनं एकमुखी आपण भैयांकडे जाऊ. आणि अशा प्रकारे भैयांनी आपल्या प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक कामाच्या वेळेस आपल्या पाठीशी उभे राहिले, आजही राहतात. आणि या सगळ्यावरती कडी म्हणजे त्यांनी काम केलेलं जे IT पार्क की जी गोष्ट अशक्य कुठे वाटत होती आजही आपण ऐकतो की IT पार्कमध्ये काय संग्राम भैयांनीच कंपनी चालू केली, हे केलं ते केलं. अहो त्यांनी चालू केली तरी वाईट काय केलं, कंपनी चालू केली म्हणजे आपल्या अपेक्षेत एक IT पार्क चालू होणे. आणि तिथे इतके का आजकाल मुलं दिसत आहेत आपल्याला, 200-300 मुलं रोजची दिसत आहेत. जी वास्तू इतके वर्ष धूळ खात पडली होती की जिचं आता खंडर झालं होतं आणि तिला त्यांनी एकदम नंदनवन बनवलं, अशा प्रकारे कर्तृत्व असणारे आमदार संग्राम भैया आहेत. इथून मागे भाई आपल्या पाठीशी होते, भाई अजूनही तुम्हाला आमदार झाल्यानंतर खूप काम करायचं आहे, कदाचित तुमच्या कानावर आला असेल लगेचच, म्हणजे कदाचित तुम्हाला निकालाचीही वाट नाही पाहावं लागणार. जवळपास 5-7 हजार कामगारांचा, जवळजवळ 100-150 उद्योजकांचा आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे इतर व्यावसायिकांचा प्रश्न आहे क्रॉम्प्टनच्या बाबतीमध्ये, की या नगर MIDC मधील बहुतांश उद्योजक हे त्यांच्यावरती अवलंबून आहे आणि आज ती कंपनी अडचणीत आहे. त्यांच्या अडचणी काही असतील वेगळ्या असतील, परंतु आपल्या उद्योजकांना यातनं बाहेर पडायला फार मोठा काही त्यांचा प्रश्न नाहीये. ज्या प्रकारचा प्रश्न त्यांना भेडसावतोय त्याच्या कंपॅरिझनमध्ये आपल्या लोकांना न्याय देण्याचा प्रश्न हा फार मोठा नाहीये. आज जवळपास 30-40 उद्योजकांचे 100-125 कोटी त्यांच्याकडे अडकलेले आहेत. आज या 100-125 उद्योजकांचे कामगार आज त्यांची दिपोळी आता अंधारात जाणार आहे. आणि वरती यावरती कडी म्हणजे सेल टॅक्स म्हणजे GST वाले आणि इन्कम टॅक्स वाले वगैरे यांच्या नोटीस येऊन राहिल्यात की तुम्ही टॅक्स भरा. आणि कुणाचे 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी अशा प्रकारचे आउटस्टँडिंग त्या कंपनीकडे आहे. कंपनीकडे आम्ही प्रयत्न केला, कंपनीने लोकांची एक मीटिंग घेऊन सांगितलं की बाबा 10 दिवसात प्रश्न सुटेल, 8 दिवसात सुटेल, पण अजूनही त्या प्रश्नाला वाचा फुटलेली नाही म्हणावं, किंवा कदाचित ते त्यांचे मोठे प्रश्न सोडवण्यामध्ये मजबूत आहेत, परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की हे कंपनी तुम्ही कदाचित रिवायवल झाला वर्षांनी, 6 महिन्यांनी, 5 महिन्यांनी कधी जरी झाला तरी तुम्ही उरीच्या अवस्थेत लगेच येणार आहात. पण आमचे हे काही जे उद्योजक सफर होणार आहेत ते जर एकदा संपले तर ते आयुष्यात उठणार आहेत आणि त्यांच्यावरती अवलंबून असणारे कामगार त्यांचे सुद्धा आयुष्य संसाराची धूळ जाणवणार आहे. तर ह्या अशा प्रश्नामध्ये आपल्याला लगेच लक्ष घालावं लागणार आहे. त्याचप्रमाणे आत्ताच आम्ही येत असताना आमचे उद्योजक सांगत होते आणि आपल्यालाही माहीत असेल कदाचित आपल्या व्हॉट्सअपवरती आम्ही ग्रुपवरती तो मेसेज फिरत होता, MIDC मधल्या आता काही जे काही MIDC च्याकडनं कामं केली गेली, बऱ्याच फॅक्टरीमध्ये पाणी जात आहे, त्याच्या मागचं रूट कॉज काढलं ते काही तिथल्या आजूबाजूच्या जे पुढं पाणी जायला पाहिजे तिथल्या शेतकऱ्यांनी ते पाणी बंद केलं आणि ते पाणी मागे थोपतं आणि फॅक्टर पूर्ण कमरे इतकं पाणी साचलं जातं. तर यांच्याशी थोडं बोलून वगैरे भाई आपलं तुमचं वजन वापरून जर त्यातनं मार्ग काढला तर या लोकांनाही न्याय मिळेल असे खूप प्रश्न आहेत. आणि
भैया म्हणत असतील आता हे नेहमी वर्षभर का 5 वर्ष प्रश्नच मांडत होते, आत्ताही प्रश्नच मांडतात, पण भैया आमचे तारणहारच तुम्ही आहात आणि आम्हाला हक्काचं ठिकाण म्हणून तुम्ही आहात. उद्योजक मेळाव्यात आमच्यासारख्या एका छोट्या कामगारा बोलण्याची संधी दिली आणि ती संधी मिळण्याचं एकमेव कारण म्हणजे भैया. आज प्रत्येक गोष्ट ही भैयांशी रिलेटेड आहे आणि आज नगर MIDC मध्ये हे जे उद्योग येऊ राहिले त्या उद्योगांचं एकमेव कारण म्हणजे भैया. आज सिच्युएशन काय होती, पास्ट हिस्ट्री जर आपण बघितली तर मागील 25 वर्षात नगर MIDC जेवढी ग्रोथ व्हायला पाहिजे होती ती बिलकुल झाली नाही. नगर MIDC ची स्थापना आहे ती पुणे MIDC आणि औरंगाबाद MIDC यांच्या बरोबरची आहे. पण जर आपण थोडंसं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला कळेल आज पुणे MIDC कुठं आहे आणि औरंगाबाद MIDC कुठं आहे. तर अजून थोडं डीपमध्ये गेलं तर असं का झालं, तर आपल्यासमोर आता सगळे हे उद्योजक मंडळी आहेत ते आपल्याला सांगतील. आज नगर जे महाग आहे ते का आहे आणि कोशंबळ आहे. तर आज भैयांनी एक नवीन आशा पुन्हा जागृत केली IT मार्फत. IT चा जिथं नगर हे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं खेडं जिथं म्हटलं जातं तिथं आज IT पार्कची नव्याने सुरुवात झाली. ज्यावेळेस IT पार्कची नव्याने सुरुवात होते तर डेफिनेट नवीन उद्योगसुद्धा नगरमध्ये आणण्याचं काम भैयांनी शब्द दिलाय कमी सुरू करणार आहे. आज या उद्योग मेळाव्यात उद्योजक पण आहेत आणि कामगार पण आहेत. कामगार आणि उद्योजक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बेसिक फाउंडेशन बघितलं तर सगळ्यांच्या बेसिक गरजा काय आहेत, अन्न वस्त्र आणि निवारा. जर आता कामगाराच्या दृष्टीने जर बोलायचं म्हटलं तर अन्न म्हटलं तर आले काम. जर काम असेल तर माणूस असेल, जर संघटना असेल, कामगार असतील, कंपनी असेल, त्यासाठी मेन काय आहे, तिथले उद्योजक. आणि उद्योजक जे आहेत ते कानूनच्या बेसवर आहे, इतकं राजकीय नेतृत्व. जर राजकीय नेतृत्व आपलं जर स्ट्रॉंग असेल, उद्योगधंद्यासाठी जर ते पूरक असेल तर डेफिनेट नगरचा विकास हा होणार. आणि त्या दृष्टीने भैयांनी काम चालू केलेलं आहे. तर आपलं सगळ्यांचं आज कर्तव्य होय का भैयांना यासाठी सपोर्ट करायचा आहे का अजून पण आपल्या नगरचा विकास त्या दृष्टीने पुढे जाईल आणि इथं नवीन नवीन उद्योग येतील आणि आमच्यासारख्या लोकांना, आपल्या सगळ्या लोकांना त्याच्यातून काय होईल, अन्न वस्त्र निवारा हे बेसिक गरजा पुढे होऊन आपण आज कुठंतरी पुढे जाऊ शकू. आज भैयांनी आपल्यासाठी जर हे काम चालू केले देव त्यांना असंच पुढं अजून शक्ती देव. आणि नगरचं जो नाव आहे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं खेडं जे असं नाव आहे ते कुठं मिटवण्यात यावं आणि नगर हे टॉपमध्ये म्हणजे पुणे आणि औरंगाबाद सिटीप्रमाणे नगरचं नाव घेण्यात यावं. आज भैयांचा जर कार्याचा जर उल्लेख केला तर भैयांचं वय आणि आमचं वय आज सारखं आहे, पण भैयांचं जे कर्तृत्व आहे ते एखाद्या ज्येष्ठ माणसाचं लाजवेल असं भैयांचं काम आहे. आपण काही शुल्लक गोष्टी असली ते आपल्या कामा रिलेटेड असो या पर्सनल लाईफ रिलेटेड असो आपण भैयांना फोन करतो आणि विशेष म्हणजे भैया ते फोन रिसीव्ह करतात. तर आज वेळ आलेली का आपण भैयांना त्या कामाची पावती द्यायची. ती पावती कोणत्या स्वरूपात द्यायची, का भैयांना प्रचंड मताने निवडून आणायचं. तर आज मी इटॉन नगर कामगार प्रतिनिधी म्हणून आमच्या पूर्ण इटॉन नगरचा सांगू इच्छितोय का पूर्ण भैयांना पाठिंबा देतो. आणि आज तुम्हाला पुन्हा एक सगळ्यांना विनंती करायची का आपले जेवढे पण नातेवाईक असतील, रिलेटिव्ह असतील, मित्र असतील, त्यांना सांगा का भैयांना प्रचंड मताने आपल्याला निवडून आणायचंय म्हणून झालं वगैरे वगैरे. पण हे जेव्हा मी जवळ पाहत होतो IT पार्कचे ज्यावेळेस हे विषय सुरू झाले आणि ते आम्ही तर्फे किंवा आम्ही तर्फे मी संग्राम भैयांशी बोलत होतो त्यावेळेस संग्राम भैया आणि बाकीचे पुढारी यांच्यामधला एक फरक प्रकाशाने मला जाणवला. तो म्हणजे बाकीचे पुढारी बोलतात जास्त काम कमी करतात, आधी बोलतात आणि मग काम करतात. काम करतात की नाही ही गोष्ट वेगळी, पण संग्राम भैयांनी IT पार्कच्या बाबतीत तसं बिलकुल केलेलं नाही आहे. संग्राम भैयांनी IT पार्क होणार हे जेव्हा डिक्लेअर केलं त्याच्या आधी काम सुरुवात झालेली होती. उद्घाटनाच्या आधी तिथं ट्रेनिंग सुरू झालेलं होतं,
उद्घाटनाच्या आधी एम्प्लॉयमेंट सगळ्या एम्प्लॉईंना तिथं जॉईन झालेले होते आणि मग उद्घाटन झालं, नाही तर आपल्याकडे कसं होतं, उद्घाटन होतं आणि त्याच्यानंतर 6 महिने त्याची कार्यवाही होती, 6 महिन्यानंतर लोक कुठं हळूहळू यायला सुरुवात होती, पण ही त्यांच्या कामाची पद्धती आणि असा माणूस नकोय का आपल्याला त्यांच्यासाठी, काम करणारा माणूस पाहिजे की नको हे आता आपलं ठरवायची वेळ आलेली, नुसतं बोलणारा माणूस पाहिजे आपल्याला हे बघायचं आहे आपल्याला। त्यांच्या आणखीन बरेच गोष्टी त्यांच्याबद्दल सांगायच्या, मला पर्सनली अनुभव चांगले आलेले, त्यावेळेसही मी त्यांच्याकडे गेलो एका गोष्टीसाठी, त्यावेळेसही त्यांनी मला असंच केलं आणि फक्त ते समोरचा माणूस आला त्याला सॅटिस्फाय नाही करत आहे, मी एक त्यांच्याकडे एक प्रॉब्लेम एक विषय घेऊन गेलो होतो, त्या विषयामध्ये त्यांनी फक्त माझं समाधान नाही केलं, माझ्या विरुद्ध जो काही होता ज्याच्या विरुद्ध आमच्या दोघांमध्ये डिस्प्यूट होतं दोघांनाही त्यांनी सॅटिस्फाईड केलेलं आहे व्यवस्थित, म्हणजे ही त्यांच्या कामाची पद्धत आहे, वेगळेपणा आहे हा त्यांचा। बाकी हा विषय होताच आपला की मध्ये काही लोकांनी आपला सो कॉल्ड लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणा किंवा पुढारी म्हणा त्यांच्याबद्दलही त्यांनी प्रॉपर हँडल केले, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत, पण संग्राम भैया आम्हाला एक आता या गोष्टी झाल्या लोक मत देणार आहेत आपल्याला, तुम्ही निवडून आणा येणार आहात त्याची आता अभ्यासाची आम्ही पार्श्वभूमी आतापासून सुरुवात करतो, कारण तुमच्याकडं कामं लोक बरेच लोक कामं मिळतील, पण त्याच्यामध्ये आता आम्ही पहिल्यांदा काही गोष्टी तुम्हाला सांगतोय, आमचे कामं अधिकारा काही आमचे इश्यू आहेत, क्रॉम्प्टनचा इश्यू बोललेलेच आहेत सोनवणे साहेब, त्याबद्दलही विषय झालेला आहे, हा क्रॉम्प्टनचा विषय खूप सेन्सिटिव्ह झालेला आहे, याच्यामध्ये आपल्या नगर MIDC मध्ये 500 उद्योगधंदे क्रॉम्प्टनवरती डिपेंड आहेत आणि त्यांची आज अशी परिस्थिती आहे की त्यांच्या एम्प्लॉईची दिवाळी होईल की नाही अशी परिस्थिती आज हे आलेली आहे। काल आम्ही त्यांचे व्हाईस प्रेसिडेंटांना भेटून आलो, आम्ही 2-3 जण आम्ही जे पदाधिकारी आम्ही जाऊन भेटून आलो, पण त्यांनीच आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या की आमचे काय प्रॉब्लेम आहे, तुम्हीच आम्हाला सांगा कसं काम करू, तुम्ही आम्हाला मदत करा, हा विषय खूप आता गंभीर झालेला आहे आणि मला वाटतं संग्राम भैया याच्यामध्ये नक्कीच करतील आणि नाही म्हटलं तरी नगरमधल्या 10,000 कुटुंबांची दिवाळी ही व्यवस्थित होईल याची काळजी संग्राम भैया घेतील, त्यांच्या मागे धावपळ आहेच आहे, पण त्यांनी काही थोडेसे 1-2 फोन केले तर नक्कीच याच्यामध्ये सुधारणा होईल। त्याच्यानंतर आज आपल्याकडं 2-3 आणखीन का गोष्टी आहेत त्या मी काय सांगत नाही आता त्याच्यामध्ये, पण आपल्याला संग्राम भैयांना निवडून आणायचं आहे, आपल्याला इझिली ॲक्सेसेबल जो काही पुढारी आहे किंवा आपल्यातले जे उद्योजक आहेत त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून येणं गरजेचं आहे, सगळ्यांनी आपलं त्यांना मतदान करायचं आहे। मी काही जास्त वेळ घेत नाही, संग्राम भैयांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। या ठिकाणी खुलासा देखील केलेला आहे की खरं तर आपल्याकडं नगरच्या बाबतीमध्ये जर नगरची वाढ करायची असेल, नगरच्या विकासाच्या बाबतीमध्ये असो, आर्थिकदृष्ट्या असो किंवा नवीन उद्योजक निर्माण करायचे असतील, नवीन नोकरीची संधी जर मिळायची असेल, तर तुम्हाला सांगतो नगरसमोर फक्त एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे फक्त आणि फक्त MIDC आहे। ह्याच्या पलीकडं काही कुठल्याच बाबतीमध्ये कुठलाच विचार जरी आपण करायला गेलो तर तुम्हाला सांगतो याच्या पलीकडं काहीच करू शकत नाही, कारण ज्या वेळेला IT पार्क तुम्हाला सांगतो की ज्याची सुरुवात झाली, की सुरुवात झाल्यानंतर आमच्या त्या गौरव नय्यरला एकत्राचा फोन आला की बाबा आम्हाला तिथं आमच्या शोरूमच्या गाड्यांचा डिस्प्ले म्हणजे 2-व्हीलर गाड्यांचा डिस्प्ले तिथं लावायचा आहे, की आम्ही त्यांना काहीतरी स्कीम देऊ, त्या स्कीमच्या माध्यमातून आमच्या 2-व्हीलर गाड्या ते घेतील आणि त्या दिल्यानंतर निश्चित आमच्या त्या शोरूमचा सेल वाढेल किंवा आमच्या त्या गाड्या विकल्या जातील। आणि मग आपण खरं तर बारकाईने विचार केला गेला पाहिजे, खरं तर ज्या वेळेला हा तरुण वर्ग इथं IT पार्कच्या माध्यमातून ज्या वेळेला त्याला एक संधी मिळाली, नोकरी मिळाली, तर तो शोरूमवाला ज्यावेळेला म्हणतो की आम्हाला तिथे गाड्या लावायच्या आणि गाड्या लावल्यानंतर तुम्हाला सांगतो त्याच्याकडं ज्या वेळेला त्याला पगार मिळणार आहे, पगार मिळाल्यानंतर तो गाडी घेणार आहे, गाडी घेतल्यानंतर इकडे पेट्रोल भरणार आहे, त्याचं सर्व्हिसिंग आली, उद्या त्यांचे आज जरी लग्न झाले नसले उद्याच्या काळात त्यांचे लग्न होतील, मुलंबाळं इथं होणार, त्याचं कपडे आले, सगळ्याच बाबतीमध्ये म्हणजे जे ज्याला आपण म्हणतो की अर्थव्यवस्था त्याची फिरती, तर ही फक्त आणि फक्त तुम्हाला सांगतो नवीन ज्या वेळेला उद्योग व्यवसाय नगरमध्ये वाढतील तर त्याच्यानंतरच आपल्या नगरच्या बाबतीमध्ये एक अर्थ जे सगळी आपण ज्याला म्हणतो की सायकल असती तर ती फिरण्याकरता चलन फिरण्याकरता सुरुवात होत असते आणि म्हणून आपल्याकडे नगरकडे आपण जर पाहिलं तर अशाच पद्धतीने आपल्याला कुठेतरी प्लॅनिंग करून या नगरच्या बाबतीमध्ये खरं तर विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली। आपल्याकडं कुलकर्णी साहेब मिलिंदजींनी मगाशी सांगितलं की त्यांना कोणी मित्रांनी सांगितलं की आता IT पार्क सुरू झालं
तर त्यांनी त्याच्यावरती सांगितलं की आता 2 दिवस राहील, 3 दिवस राहील, 4 दिवस राहील. मग त्यांनी त्याला फोटो पाठवले. वस्तुस्थिती आहे, कारण की लोकांची तुम्हाला सांगतो गेल्या काही वर्षांमध्ये एक निगेटिव्ह मानसिकता इतकी तयार झाली आहे की स्वतःच आपल्या नगरच्याबद्दल की कुणी आलं आणि काहीतरी बोललं नगरच्याबद्दल की आपण त्याला म्हणतो हो बरोबर आहे बरोबर आहे. आपण त्याला विरोध केला पाहिजे की आमचं नगर असं नाही, आमच्या नगरमध्ये हे चुकीच्या गोष्टी तुम्ही बोलू नका. कारण की काही लोकांनी काय केलेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये स्वतःचं राजकारण साधण्याकरता, स्वतःच्या राजकारणामध्ये स्वतःचं नाव उंचवण्याकरता हे सातत्याने नगरच्या बाबतीमध्ये काहीतरी वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे. कुठली घटना घडली की नगर बंद, कुठलं काही झाला प्रकार की नगर बंद, याच्याने काय झालं त्यांची म्हणजे नेता म्हणून ती प्रतिमा वर होत गेली, पण त्यांनी नगरला खाली दाबून, जसं आपण म्हणतो की काही लोक दुसऱ्यांना दाबून वर जातात, तसं या मंडळीने तुम्हाला सांगतो स्वतःच्या नावाकरता, स्वतःच्या राजकारणाकरता हे नगरला खाली ढकलून वरती जाण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. आणि म्हणून कुठेतरी आज ही परिस्थिती जी आपली प्रत्येकाची ही निगेटिव्ह मानसिकता झालेली तर फक्त अशा लोकांमुळे झालेली आहे. म्हणून कुलकर्णी साहेब तुम्ही जे सांगितलं त्याला फोटो पाठवले ते गरजेचे होते, ते बरं झालं तुम्ही पाठवले. आणि खरं तर हे प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे त्याला उत्तर देण्याचं, त्याला काय आपला काय वादविवाद करायचे नाही, पण आपण उत्तर त्याला आपल्या कामातून दिलं पाहिजे. आपल्या कुठेतरी जे काय आपण पुढे जातो काम करतो त्या कामातून उत्तर देणं अपेक्षित आहे. त्याच्याशी काय आपल्याला वाद घालायचे नाही, पण त्याला आपली ज्यावेळेला आपण काम करत असतो तर ते सकारात्मक बाजू देखील आपली त्याच्यासमोर करता येणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच कुठेतरी त्या माध्यमातून आपण काम करत गेलो. खरं तर आज आपल्याकडं इथं आल्यानंतर अनेक विषय आपल्याकडं मांडण्यासारखे आहेत, बोलण्यासारखे आहेत, आणि अनेक मंडळी वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करत असतो. मागे काही वर्षभरापूर्वी 1.5 वर्षापूर्वी ज्यावेळेला आपल्याकडं काही अडचणी आल्या त्यावेळेला आम्हाला काही मंडळींनी सांगितले आम्ही आलो, आपण एक ठराविक ज्या ज्या लोकांची अडचण आहे त्यांची मीटिंग देखील घेतली. आणि ती मीटिंग झाल्यानंतर मी एका चिठ्ठीवरती फक्त ते नावं लिहून घेतले होते आणि 2-3 दिवसांमध्येच आपण त्या मंडळींचा त्या ठिकाणी त्यांना बोलून सांगितलं की अशा पद्धतीने जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्रास देत असाल तर हे चुकीचं आहे, गैरप्रकार आहे, तर ह्या नगर शहरामधले आपल्या MIDC मध्ये असे प्रकार चालणार नाहीत. मग त्याच्याबाबत आपण शासन दरबारे देखील त्याच्याबाबत स्वतः मी पुढाकार घेतला. आता या सगळ्या प्रकारांमध्ये आपण पाहतो की कोणाला त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा लागणार आहे. तुम्ही जरी आज उद्योजक असाल तुम्हाला वाटतं की आता आपण कसं एखाद्याबद्दल बोलायचं किंवा त्याचा किती विरोध घ्यायचा कारण आपल्याला परत त्रास होईल, पण तुम्हाला सांगतो तुम्ही आम्हाला सांगत चाला, कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. आता अनेक न काही होतात आमच्या नावाने पावत्या फाटतात, अनेक कामाच्या फाटतात की हे अमक्यांनी केलं ते तमक्यांनी केलं आणि त्याचे परिणाम सोरणे साहेब अनेक वेळा आम्हाला ते त्याच्या परिणामाने आम्हाला सामोरं जावं लागतं, मग ते वेगळ्या माध्यमातून. पण तुमच्याकरता तुम्हाला सांगतो तुम्ही एवढे सगळे उद्योजक असताना तुमच्याकडं लोक काम करत असताना ते लोक नगर शहरामधले तुमच्याकडे अनेक जणांचे फोटो भरतात, ते लोकांचे नाही तर त्या कुटुंबाचे फोटो तुमच्यामुळे भरतात. आणि त्याच्याकरता एखादी गोष्ट तर आम्हाला करावं लागत असेल तर तुम्ही सांगतो की आम्ही त्या गोष्टी करण्याकरता तयार आहेत, तुम्ही काय काळजी करू नका. कुठल्याही वेळेला कुठली वेळ असेल तुम्ही सांगा, आम्ही त्याच्याकरता उभा राहतो. कारण की न करताच आज अनेक गोष्टी आम्ही त्या गोष्टीला सामोरे जातोय, पण ह्या चांगल्या कामाकरता जर आम्हाला त्या ठिकाणी पुढाकार घ्यावा लागत असेल म्हणून आम्ही त्या पद्धतीने पुढाकार घेतला. त्याच्याकडे आपण त्या शासनाकडे देखील तक्रारी केल्या, त्याच्या माध्यमातून ती कमिटी आली, त्या लोकांना तुम्हाला सांगतो इथलचे अधिकारी त्यांना तक्रारदार, म्हणजे तुम्ही उद्योजक आहेत पण तुम्ही त्यांच्या कार्यालयात गेले तुमच्याकडे 5 जण नव्हते, पण तो तक्रारदार तिथं गेला की त्याला चहा पाणी त्याला कॉम्प्युटर त्याला बसण्याकरता खुर्ची आणि तो तिथंच अर्ज टाईप करायचा आणि तिथं त्यांच्या ऑफिसला जायचं, ही वस्तुस्थिती आहे. आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपण पायबंद घालण्याचं काम केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील अजून कुणी असतील तर करू, तुम्ही काळजी ना करू, तुम्ही अजूनही कुणी उदयास आले की त्यांना आपण करू त्या पद्धतीने करू, पण तुम्ही त्याच्यामध्ये काळजी करू नका. कुठल्याही वेळेला कुठल्या आज अनेक ठिकाणी पाहतो संघटना इतक्या झाल्यात, जसे पक्ष फार झालेत तशा तुमच्याकडं शिंदेसाहेब संघटनाही फार झाल्यात, इतक्या संघटना झाल्यात म्हणजे कंपन्या कमी आणि संघटना जास्त अशी परिस्थिती अलीकडच्या काळामध्ये शिंदेसाहेब आता ही निर्माण झाली. बरोबर आहे का चुकीचं बोलतो मी, म्हणजे एक कंपनी आणि 2 संघटना अशी परिस्थिती निर्माण झाली. पण तुम्हाला सांगतो या कामगाराच्या बाबतीमध्ये देखील असे घटना घडतात की कामगाराला काहीतरी दिशाभूल करतात, कामगाराला काहीतरी वेडवाकडं काहीतरी सांगायचं की तुला हेच मिळालं नाही तुला तेच मिळालं नाही, त्या कामगारांना 4 कामगार यायचे ते तिकडं न्यायचे, त्याला काहीतरी वेगळं सांगायचं, मग त्यांनी काहीतरी बंड पुकारला तर मग इकडं त्या संघटनेचं महत्त्व वाढतं, तुम्ही मालक देखील असेल तो मग तो तुमच्याशी कुठेतरी चर्चेला तयार होतो की असं करू नका तसं करू नका. हे सगळे प्रकार तुम्हाला सांगतो अलीकडच्या काळामध्ये आपण त्याच्यामध्ये पायबंद घालण्याकरता आपण प्रयत्न केलेले आहेत. मागच्या बाहेरच्या कंपन्यांमध्ये असे MIDC मध्ये देखील असे अनेक प्रकार आहेत,
आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासूनच खरं तर या सगळ्या चुकीच्या काही गोष्टी इथं घडत गेल्या पूर्वीच्या काळापासून, आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी या सगळ्या गोष्टीला आज सामोरे जावं लागतं. पण हरकत नाही, या सगळ्या प्रश्नावरती आपण काम करणारे करत आलेलो आहे. ज्याची अडचण आमच्यापर्यंत येईल कुणी सांगेल तर त्या प्रश्नाकरता आम्ही उभं राहण्याचं काम केलं आहे. खरं तर उद्याच्या काळामध्ये तुम्ही कुठल्याही वेळेला म्हणजे कुठलाही प्रश्न उपस्थित झाला तर आम्हाला सांगत चाला की अशा असा प्रश्न आहे, तर आम्हाला फोन लावून सांगितलं की आम्हाला तिथं तुमच्यापर्यंत येऊन तो प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लावण्याचं काम उद्याच्या काळामध्ये करणार आहे. आणि खरं तर आपण त्या दिशेनं काम करत गेलोय आणि म्हणूनच कुठेतरी आज प्रॉम्प्टनचा विषय तुम्ही करबंदीचा तो मांडला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. उद्याच्या काळामध्ये आज जवळपास 30-40% एमएडीसीमधले आपले व्हेंडर हे सगळे त्या प्रॉम्प्टनच्या आपल्या ह्याच्यावरती अवलंबून आहेत, आणि म्हणून त्याच्यामध्ये देखील आपण मार्ग काढू. तुम्ही त्याच्यामध्ये काळजी करू नका. आता तुम्हाला वाटल आता हा म्हणतोय मार्ग काढू म्हणजे कसा काढणार आहे, असाही तुमच्या मनामध्ये कदाचित प्रश्न येईल, ते काही चुकीचं नाही आहे. पण तुम्हाला सांगतो काढू आपण, त्यात तुम्ही काळजी करू नका. ती कसा काढायचा ते आम्ही आमचं पाहू, तुम्ही त्याच्यामध्ये काळजी करू नका. तुम्ही म्हणता आता एक कंपनी आहे ते डायरेक्टर बोर्ड तिकडं बसतं, मग इथं तुम्ही काय करणार आहे, त्यांनी तिकडे पैसे ट्रान्सफर केले, दुसऱ्या कंपनीत केले, इकडे केले, मग आता इथं तर फक्त जनरल मॅनेजर असतं. ठीक आहे, आमची जबाबदारी ना ते आम्ही करू ना, कसा करायचं ते आम्ही करू. पण त्या कंपनीचे असेल त्याचे व्हेंडर असतील त्याला कुठल्याही प्रकारचे कुलकर्णी साहेब तुम्हाला मी आश्वासन देतो कुठलीच अडचण तुम्हाला मी येऊन देणार नाही, ही जबाबदारी आम्ही तुम्हाला मी सांगतो. त्याचे कोणाचे दरवाजे त्याच्याकरता वाजवायचे असतील ते दरवाजे वाजवण्याचं काम, आणि कोणाचे उंबरे झिजवायचे असतील ते आम्ही झिजू, पण ते काम तुमचं हे करून देण्याची जबाबदारी आमची राहील, तुम्ही कुठलीही काळजी करू नका. अनेक जणांना असंच वाटतं की आता हे कशा पद्धतीने करणार, आता तरी उद्या या निवडणूक पण निवडून आता आमदार होणार, पण करणार कसा, ही सगळी आमची जबाबदारी. आता काय होतं, फार विस्तृत सांगायला गेलो की त्यामध्ये काही लोक असे असतात की आम्ही काम करत असताना न होण्याकरता देखील प्रयत्न करणारे लोक असतात, आणि ते राजकीय काही मंडळी असतात, ते काही इथे तुमच्याकडचे जे काही ब्लॅकमेलर आहेत तसे लोक नसतात, ते राजकीय काही मंडळी आहेत. पण तुम्ही काळजी करू नका, या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही काम करणार आहे. खरं तर जसं या आय टी पार्कच्या बाबतीमध्ये देखील ज्या वेळेला तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला आम्ही सगळ्या बाबती म्हणजे पूर्ण केल्या, सगळे कागदपत्र आम्ही पूर्ण केले, सगळं फायनल ज्यावेळेस झालं त्याच्यानंतरच आम्ही डिक्लेअर केलं की आय टी पार्कच्या बाबतीमध्ये आम्ही येत्या एक महिन्यामध्ये ते आय टी पार्क आम्ही सुरू करतो आहे. तर आम्हाला माहिती आहे की नगरमध्ये अशी काही मंडळी आहेत, म्हणजे ज्यावेळेला आम्ही मुंबईमध्ये देखील जातो, मंत्रालयामध्ये जातो, तर तिथं अधिकारी देखील आमच्याकडं म्हणजे आम्ही गेल्यानंतर आम्हाला प्रश्न करतात, अरे म्हणे तुम्ही तुमच्याकडं नगरच एवढं एक आहे की ज्यावेळेला एखाद्या निधीची मागणी तुम्ही करता आणि आमच्याकडं पत्र येतात तिथं काही मंडळींचे की हे देऊ नका, हे कामाची आवश्यकता नाही, त्या कामाची आवश्यकता नाही, म्हणजे तुमच्याकडे उलट आहे. म्हणे बाकी जिल्ह्यांमध्ये बाकी शहरांमध्ये अशी परिस्थिती आहे की ज्या वेळेला एखादा विकासाचा प्रश्न येतो, एखादा मोठा प्रकल्पाचा विषय येतो, एखादा निधी उपलब्ध करण्याचा प्रश्न येतो, त्यावेळेला अनेक पक्षाचे लोक एकत्र येतात आणि इकडे आमच्याकडे येऊन सांगतात की हे असं असं काम आहे, असा असा प्रश्न आहे, तुमच्याकडे आमच्या शहरामध्ये ते द्या. तर तुमच्याकडे म्हणजे उलट आहे, एवढं एकमेव उदाहरण असेल मी तसं काही नाही. ते पत्र तुम्ही मला नावही सांगू नका कोणाचे आलेत, हे मंजूर करायचं काम मी करेल. आणि त्या अधिकाऱ्याकडून सुद्धा तुम्हाला सांगतो, तोच अधिकारी शेवटी माझ्याकडे मंजुरीचं पत्र देतो, ते म्हणतो केलं बाबा तूच केलं. म्हणजे एक ज्यावेळेला आमच्याकडे पॉझिटिव्हिटी असती तर तो विचार असतो की आपल्याला हे काम करायचं, त्याच्यामध्ये सातत्य ठेवून आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आणि खऱ्या मनाने ज्यावेळेस आपण एखादं काम करतो तर मला नाही वाटत की त्याच्यामध्ये कुठे अडचण येते, त्याच्या मागं परमेश्वर देखील आपल्या पाठीमागं उभं राहायचं काम तो आपल्या मागं करत असतो. आणि त्याच माध्यमातून आज आपलं कुठेतरी एक आय टीचं उदाहरण आपल्याकडे आहे, एवढं मोठं उदाहरण आपल्याकडे आहे की ज्या माध्यमातून खरं तर आज तुम्ही तरुण मुलं आहे तिथं सगळे बसलेले, खरं तर आज तुम्ही आता मला माहिती आहे तुमच्यापर्यंत किती चर्चा येते कुठे नाही, कारण माझ्याकडे काय फार येत नाही चर्चा, कारण मी सध्या फार म्हणजे वेळ नसल्यामुळं आम्हाला ते काही वाचता येत नाही फार, त्याच्यामध्ये कुठलं काय त्याच्यावर टीका टिपणी होती माहीत नाही. पण खरं तर तुम्ही इथं काही मंडळी आल्यानंतर किंवा ज्या दिवशी पहिला अर्ज दाखल केला त्यावेळेला मी अर्ज दाखल करत असताना देखील माझ्याबरोबर फक्त इथले आपले आय टी पार्कमधले 2-4 तरुण आमचे मित्र मी आय टी पार्कमध्ये अर्ज भरण्याकरता त्यावेळेला होते. समोरच्या मंडळींना देखील त्यांनी काही लोक घेऊन गेले, शक्तीप्रदर्शनच्या बाबतीमध्ये थोडा विषय होता. महाराष्ट्रामध्ये अनेक जणांचे दिवसभर टीव्हीवरती चालू होते, लाख म्हणजे हजारोच्या संख्येने कार्यकर्ते म्हणून अर्ज भरत होते. मला पत्रकारांनी विचारलं की तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने अर्ज भरण्याचं काम या ठिकाणी केलं, तर मी सांगितलं की खरं तर जे काम आपण करतोय तर तेच लोकांच्या समोर आपण खरं तर मांडलं गेलं पाहिजे आणि कुठेतरी तो विचार आपण मांडला गेला पाहिजे. आणण्याकरता लोक काय लोक जमा करायचे म्हटलं तर आपल्याला फार काही अवघड गोष्ट नाही,
आजार नाही. आता तुम्ही जर म्हटलं की उद्या आपल्याला काहीतरी एखादा कार्यक्रम शक्ती प्रदर्शनचा करायचा आहे, तर आजार नाही, तुम्हाला सांगतो 10,000 आपण नियोजन करू आणि त्याच्यामध्ये तो एक चांगल्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन करू शकतो. पण शक्ती प्रदर्शन हे करून आपल्याला काय त्याच्यातून काय संदेश द्यायचा हा देखील महत्त्वाचा विषय असतो की कुठंतरी एक चांगली दिशा द्यायची, एक चांगल्या पद्धतीने आम्ही नियोजन करतोय या शहरामध्ये, विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही काम करतोय. आणि 5 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो मी, आज प्रत्येक ठिकाणी जात असताना म्हणजे प्रत्येक भागामध्ये देखील मी सांगतो की आज तुम्ही कुठल्याही भागामध्ये जर नेलं, कुठल्याही शहराच्या 17 प्रभाग आहे, 17 प्रभागामध्ये जर तुम्ही मला आज नेलं आणि मला विचारलं की बाबा आता तुम्ही तो उभा राहा, आम्ही आता 100 माणसं आहे, तर तू आमच्या प्रभागामध्ये काय इथं काय काय काम केलंय प्रभागामध्ये सांग, एखाद्या गल्लीतलं नाही पण प्रभागामध्ये, तर तुम्हाला मी सांगतो 5 वर्षामधले मी 25 कामं तुम्हाला सांगतो प्रत्येक प्रभागामध्ये आज सांगू शकतो. पण समोरच्या माणसाला जर आज तुम्ही विचारलं की बाबांनो तुम्ही या शहरामध्ये 25 वर्ष सत्ता उपभोगलेली आहे, काही काळ मंत्री देखील होते, त्यांना जर विचारलं तुम्ही काय काम केलंय आणि माझ्यासारखंच करा, 50 नाही म्हणतो 50 लोक उभा करा, ते फार बी लोक नको त्यांच्या समोर, पण त्यांना जर विचारलं तुम्ही 25 वर्षात काय काम केलं, तर तुम्हाला सांगतो ते लोक एकही काम सांगू शकणार नाही, 17 च्या 17 प्रभागामधले एकही काम सांगू शकणार नाही. तुमच्या एमएलएचीमधलं मला माहीत नाही, पण ऐकून काही मंडळी म्हणून यायचे विचार कराय, तुम्हाला सांगायचे की काहीतरी आपण एमएलएचीबद्दल करू, चर्चा करू, अमुक करू, विधानसभेत मांडू, पण मला नाही वाटत काही मांडलं असं. अरे मग आपण विचार केला गेला पाहिजे की आज जे लोक सांगतात की आम्ही हे करू ते करू, अहो जो एक माणसाचा उभारीचा काळ असतो त्या काळामध्ये जर माणूस काय चांगलं करू शकला तरच करू शकतो, नंतरच्या काळामध्ये तो काही करू शकत नाही. आणि आज कुठेतरी आम्ही जे काय काम करतोय, आम्ही आज या सगळ्या कामाच्या माध्यमातून विकास काम असेल, आयटीचं काम असेल, वेगवेगळ्या भागांमध्ये एक चांगल्या पद्धतीनं नियोजन जे केलेलं आहे, आज तुम्हाला सांगतो फक्त एक छोटंसं लावलेलं एक रोपटं आहे. आणि उद्याच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो ह्याच रोपट्याचं आता वटवृक्ष पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला करायचं आहे. एक दिशा आपण दिलेली आहे नगरमध्ये. आज तुम्ही जर आमचे पॉम्प्लेट जर पाहिले तर आमचे कुठली निवडणूक असू द्या, आमच्या पॉम्प्लेटवर नेहमी विकास हा शब्द असायचा, तो कालही होता, आजही आहे आणि उद्या देखील असणार आहे. ठीक आहे, उद्याच्या काळात फक्त 5 वर्षानंतर अजून वेगळा काहीतरी असेल, कारण तो विकासाच्याही पुढचा अजून शब्द असणार आहे. पण ह्या मंडळीचा तुम्हाला सांगतो मागच्या अनेक वर्षामध्ये ह्या माणसांनी कधी विकास हा शब्द पॉम्प्लेटवर किंवा प्रचारामध्ये वापरला नाही. आज कुठेतरी आमच्यासारखा एक तरुण काम करायला लागला, विकास करायला लागला, त्यांना लक्षात आलं की आता आपल्याला कुठेतरी ह्याच्या पावलावर पाऊल टाकावं लागेल. आज पहिल्यांदा तुम्हाला सांगतो 30 वर्षामध्ये त्या माणसाच्या पॉम्प्लेटवरती विकास हा शब्द मला पाहायला मिळालेला आहे. आणि वस्तुस्थिती आहे, हे आधी विकासावर बोलत नव्हती, आता सांगतो आम्ही विकास करू. पण विकास तोंडातून शब्द जरी ऐकला तर मला इथे माणसावर हसायला येतं, कारण की ती वस्तुस्थिती आहे. विकास हा त्यांच्याकडं कधी नाही आहे, कधी करू शकत नाही. कोणाच्या कुटुंबात सदस्याचं नाव जर ठेवलं असतं तर तो शब्द सारखा स्मरणात असला असता त्यांच्या, आणि त्याच्यात थोडंफार काही काम झालं असतं, पण हरकत नाही, पुढच्या पिढीत ठेवतील, आता ते का गेलेलं राहील म्हणून तो विषय नाही. पण आपल्याला खरं तर या सगळ्या बाबतीमध्ये खरं तर आता निवडणूक आहे, शेवटची आता आज मंगळवारचा दिवस आहे आणि पुढच्या सोमवारी आपल्याकडं मतदान होणार आहे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये अनेक अफवा सुरू होतील. आता आमच्या लहानपणी देखील आम्ही अनेक म्हणजे लहानपणी WWF मधला तो एक तो बिल्डर असायचा, काय नाव होतं त्याचं, ते अंडरटेकर. म्हणजे अंडरटेकर किती वेळा मरून जीवन झालं, 7 वेळा मरून जीवन झालेलं आहे. म्हणजे ह्या लहान मुलांच्या गप्पा गोष्टी असतात. हे लोक सुद्धा तुम्हाला सांगतो अजून तसेच आहेत. 30 वर्षापूर्वी सांगायचे भयमुक्त दहशत, आणि आज 30 वर्षानंतर ते तेच नारा घेऊन फिरतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे लोक मोठेच झाले नाहीत, हे लोक मोठे झाले, हे लहानच राहिले, त्याच्यामुळे अजून त्याच अंडरटेकर आणि करवंदामध्येच राहिलेले आहेत. त्यांना अजून विकासच कळलेला नाही की विकास, आता लोक विकासाकडे जाऊ लागलेत, आपल्याला विकासावर काम करायचं आहे, हे अजून त्याच गोष्टींमध्ये आहेत, त्यामुळे आता हरकत नाही. पण आज तुमच्यासारखे सगळे सुद्धे मंडळी आहेत की ज्यांना आज काम दिसतंय, आणि उद्याच्या काळामध्ये खरं तर अजूनही काम, म्हणजे नगरमध्ये मी सांगणार नाही की आता मी फार काम केलं, आता काहीच आवश्यकता नाही, मी असंही बोलणार नाही की अजून तुम्हाला सांगतो ही सुरुवात आपण केलेली आहे, आणि सुरुवात केल्यानंतर आता त्याला कुठेतरी अजून व्यापक स्वरूप द्यायचं, त्याला अजून कुठेतरी मोठं काम करायचं, आणि त्याच्याकरता कुठेतरी या सगळ्या बाबतीमध्ये आज आम्ही सामोरं जातोय. आरोप प्रत्यारोप आता हे शेवटच्या टप्प्यामध्ये अजून कुठल्या स्तरावर जातील हे सांगता येणार नाही, कारण की त्या प्रकाराला सगळ्या मी देखील गेल्या काही वर्षापूर्वी सामोरं गेलो आहे की राजकारणामध्ये कुठली एक स्टेज असते, कुठल्याही क्षेत्रामध्ये एखादी स्टेज असते, त्या स्टेजच्या पलीकडं माणसाची एक थोडं असतं की याच्या पलीकडं आपल्याला जायचं नाही.
पण माझ्यासारख्याने देखील त्या गोष्टीला खरं तर मला सामोरे जावं लागलं की कुठंतरी या राजकारणामध्ये अशी देखील वेळ येईल तर ह्या बाबतीमध्ये देखील आपल्याला सामोरे जावं लागतं. ह्याच्यातून खरं तर मला माझ्यासारख्या एक नवख्या माणसाला तो एकदम वाईट अनुभव. आज तुम्ही जे सांगतात की क्रॉम्प्टन आर्थिक अडचणीमध्ये व्हेंडर आहे, कंपनी आहे, तर तुम्हाला सांगतोय ठीक आहे, हे आर्थिक गोष्टी आहेत, आज थोडं मार्केट खाली आलं उद्या वरती जाईल, पण तुम्हाला सांगतो आमच्यावर जो प्रसंग आलेला होता हा जीवनातून उठणारा प्रसंग असतो आणि या प्रसंगाला तुम्हाला सांगतो मी एकटाच नाही तर आमचं संपूर्ण कुटुंब तुम्हाला सांगतो उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत राहत आला होता. म्हणजे वाईट वाटतं त्या गोष्टीचं की राजकारण अशा स्तरावर जाऊ नये का, इतक्या खालच्या पातळीवर जातं हे खरं तर आज माझ्यासारख्याला देखील त्याचा एक वाईट अनुभव त्या प्रसंगाला खरं तर आपल्याला सामोरं जावं लागलं. पण हरकत नाही, ठीक आहे, आज त्या गोष्टीला आपण अगदी हिमतीने, बरेच लोक पाठीमागं होते त्यामुळे आपण हिमतीने संपूर्ण गोष्टीला सामोरं गेलो. पण खरं तर ह्या सगळ्या बाबतीमधून आपण विचार केला गेला पाहिजे की आज ज्या वेळेला तो सगळा प्रसंग चालू होता त्यावेळेला मी देखील औरंगाबादमध्ये असताना वृत्तपत्रातून वाचलं की पोलिसांनी एक गोपनीय अहवाल त्यावेळेला सरकारला दिलेला होता आणि त्या माणसाचं नाव टाकून दिलता की हा माणूस राजकारणाच्या करता, स्वतःच्या राजकारणाकरता कुठल्याही स्तराला जाऊ शकतो असा गोपनीय अहवाल त्यावेळेला तो लीक झाला. बरं झालं मी त्यावेळेस इथं नव्हतो, मी त्यावेळेस औरंगाबादमध्ये, ते म्हणले यांनीच केला कारण त्यांच्याकडे प्रथाच ती काही झालं का फक्त माझं नाव घ्यायचं. म्हणजे यांचे व्हिडिओ व्हायरल होतात, त्यांनी बूट फेकतानी एखाद्याला काही मारतानी, मागं एक त्यांनी कॅडगावमध्ये मागं एक 2 महिन्यापूर्वी एक प्रकार झाला, एक तरुण पुराला मारलं, त्यांच्याच फेसबुकवरनं त्यांनी तो अख्खा लाईव्ह व्हिडिओ टाकला आणि नंतर पुन्हा सांगितलं की मी केस करायला लावली. आता त्याला जर का असं लुळलुळ जर 15-20 जण मारत असतील आणि हेच लोक जर व्हिडिओ व्हायरल करत असतील स्वतःच्या फेसबुकच्या अकाउंटवरनं आणि जर दुसऱ्या दिवशी सांगत असतील की आम्ही करायला लावलं, म्हणजे असे प्रकारचे यांच्याकडे ते सिस्टम आहे की काही झालं की फक्त सांगायचं की संग्राम जगतापने केलं, हे झालं की संग्राम जगतापने केलं, पण आय टी पार्क केलं का ते म्हणतात आम्ही 2 एकरमध्ये करू. म्हणजे हे थोडं आता 2 एकर तर ते मुलं सांगतील की तुम्ही सगळे आता उद्योजक आहेत, हुशार आहेत, आता 2 एकरमध्ये कुठं आय टी पार्क ते लोक करू शकतात का? ठीक आहे, आता माझ्यासारखा बोलला 2 एकरमध्ये करू तर आपण सुरुवात तर केलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला माहिती की उद्या हा मुलगा करल आणि 2 एकर तुम्हाला सांगतो आपण 500 एकरमध्ये सुद्धा आय टी पार्क उद्याच्या काळामध्ये करून दाखवू. हे काय मी काही वेगळी गोष्ट सांगत नाही, 200 नाही आपण 500 एकरमध्ये आणि करून दाखवू. आज मी या आमच्या सगळ्या मंडळीला त्यावेळी सांगितलं की आपल्याला येत्या 2020 की हा आकडा आता 400-500 आहे तर उद्याच्या 2020 आपल्याला 1000 पुढं हा तरुणांचा तिथं नोकरीचा आकडा आपल्याला न्यायचा की त्या बिल्डिंगमध्ये 1000 पुढं आमची संख्या ही राहील अशा पद्धतीचं नियोजन आमचं खरं तर चालू आहे आणि करू. त्याच्यात काही काळजी करायचं कारण नाही. आता थोडं मागच्या 1-1.5 महिन्यापासून मी तुम्हाला वेळ दिलेला नाही, अजून मी वेळ दिला फार नाही, पण तुम्हाला सांगतो 1-2 दिवस जरी दिले तरी तुम्हाला त्याच्यामध्ये बरेचसे बदल तिथं जाणवतील आणि ते काम निश्चित आपण करणार आहे आणि येत्या काळामध्ये या सगळ्या बाबतीमध्ये खरं तर अजून चांगल्या पद्धतीचं नियोजन आपल्याला करायचं आहे की ज्याला आपल्याला या नगर शहराला कुठेतरी पुढं नेण्याचं काम करायचं आहे ते नगर शहर खरं तर आपण सर्वांनी एक मनामध्ये आपण निश्चय केला पाहिजे की नगर शहराबद्दल आपण बोलत असताना कुणी ज्यावेळेला आपल्याकडे नवीन माणूस येतो तर आपल्याकडे जे काय बदलते जे विकास कामं आहेत त्याच्यावर देखील आपण खरं तर बोललं गेलं पाहिजे, सांगितलं गेलं पाहिजे.